तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे मित्रांनो कारण दहावीच्या पर्सेंटेजवर डायरेक्ट भरती होती आणि परमनंट सरकारी नोकरी होती तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्जही केलेले आहेत तर विद्यार्थ्यांच्या ने मनामध्ये नेमका संभ्रम आहे किंवा शंका आहे कारण मलाच बरेच प्रश्न तसे विचारण्यात आलेले आहे की रिझल्ट हा कधीपर्यंत लागेल आणि दुसरा प्रश्न असा की कि आतापर्यंत किती अर्ज आलेले आहे तर मित्रांनो या दोन प्रश्नाचेच उत्तर आपण बघणार आहोत की रिझल्ट हा किती तारखेपर्यंत लागू शकतो आणि किती फॉर्म हे मित्रांनो आलेले आहे तर या दोन प्रश्नावर आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अर्ज मित्रांनो हे आलेले आहेत कारण विद्यार्थ्यांना आधी माहीत नव्हतं की परमनंट भरती आहे त्यानंतर आपण कन्फर्मसुद्धा तुम्हाला करून दिलं कारण यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो तर बघू शकता टोटल एकशे चौदा जागा होत्या आणि त्यामध्ये वेतन श्रेणी वगैरे जर तुम्ही बघितली तर अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे होतं आणि अधिकचे भत्ते होते म्हणजे तुमचा जो पगार आहे मित्रांनो तो बावीस ते तेवीस हजारापर्यंत स्टार्टिंगला जाणार आहे मित्रांनो त्यामुळे परमनंटच ही नोकरी आहे आपण तसं कन्फर्म तर आता तुमचा पहिला प्रश्न होता नेम की नेमके अर्ज किती आलेले असतील तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर टोटल एकशे चौदा जागा होत्या आणि माझा असा अंदाज आहे मित्रांनो की एकशे चौदा जागेसाठी तब्बल सत्तर ते ऐंशी हजार अर्ज मित्रांनो आलेले आहेत याच्या मागचं कारण असं मित्रांनो की जे अर्ज आहे ते तुम्हाला बरेच विद्यार्थी मित्रांनी ईमेल वर केलेले मित्रांनो आणि खूप साऱ्या लोकांनी जे ते अर्ज दोन तीन वेळा सेंड केलेले आहेत तर एका विद्यार्थ्याचे दोन तीन ईमेल गेलेले आहेत काही काही विद्यार्थ्यांनी फक्त एक एक वेळा ईमेल मित्रांनो सेंड केलेला आहे कारण तुम्ही जर बघितलं तर ते जे अर्ज पाठवायचे होते मित्रांनो त्यामध्ये बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांना आला त्यामुळे त्यांनी डबल डबलसुद्धा अर्जही पाठवलेले हो तर तब्बल सत्तर ते ऐंशी हजार अर्जही मित्रांनो गेलेले ईमेलने असा माझा अंदाज आहे तर एवढे अर्ज जर गेले असेल मित्रांनो मग त्याला लिस्ट तयार करायला किती कालावधी लागेल कारण अठरा एप्रिलपासून निकालाची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे कारण सतरा एप्रिलला सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्जही पाठवायचे होते तर मित्रांनो एवढ्या अर्जाचे ईमेल वगैरे चेक करणं त्यानंतर यादी लावायला त्यांना कमीत कमी पाच ते सहा दिवसाचा कालावधी मित्रांनो हा लागला त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर फॉर्म भरायची लास्ट डेट मित्रांनो अठरा एप्रिल होती तर अठरा एप्रिल प्लस पाच सहा दिवस तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मित्रांनो तर जवळपास पंचवीस ते सव्वीस तारखेला तुमचा निकाल आहे मित्रांनो हा लागू शकतो तर पंचवीस किंवा सव्वीस एप्रिलच्या आसपास तुमची जी यादी मित्रांनो ती वेबसाईटवर ते, ते, ते प्रकाशित करण्यात येईल किंवा तिथे पब्लिश करण्यात येईल तर मी तुम्हाला ती यादी सुद्धा पब्लिश झाल्या झाल्यास त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकून देईल जेणेकरून तुम्हाला कळून जाईल तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही तर मेन तुमचे जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो त्याची आपण या व्हिडिओमध्ये सोल्युशन बघितलं किंवा त्यावर चर्चा केली की नेमके अर्ज किती आलेले आहे आणि निकाल यायला किती वेळ लागणार आहे तर माझ्या अंदाजानुसार सत्तर ते ऐंशी हजार अर्ज या पदासाठी मित्रांनो आलेले आहे तेवढी ईमेल त्यांना ते गेलेले आहे आणि तुमचा जो निकाल आहे तो पाच सहा दिवसामध्ये म्हणजे पंचवीस ते सव्वीस एप्रिलला मित्रांनो लागू शकतो अजूनही काय तुमच्या अडचणी या भरतीबाबत असतील नेमके तुम्हाला काम काय करायचं आहे याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की मला सांगा मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद